नमस्कार. प्रुडेंट मीडियाच्या खबरचित्रात तुमका येऊकार. आता पोया आयच्या मुखेल खबरो. गोयची विधानसभा वेचणूक फुडल्या वर्षा एप्रिलात घेवची म्हणून काँग्रेसीतल्यान मोठ्या प्रमाणात चालल्या यत्न. चडशा जणांक नाका बेगीन वेचणूक. राष्ट्रवादी मत म्हणटा फेब्रुवारीच बरी. हायकोर्टाच्या माहिती हक्क निवाड्याचेर राज्यपालान मागली स्थगिती. राज्यपालाच्या अर्जाचेर 28 तारखेर सुनावणी. निवाड्याक सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिवपाची केंद्र सरकाराची तयारी. ईएसजीतले आणिक एक स्कॅम उक्ताळार. इफ्फी खातीर ट्रॅव्हल एजन्सीचे कंत्राट दितना केल्या घुसपागोंदळ. ईएसजी टेंडरात स्वतःच घालल्यो अटी गुटलायल्यो. मेळिल्ल्या डॉक्युमेंटा वेल्यान स्पष्ट. सव्वीसिकरा आकांतवादी हल्ल्याच्या वर्सुकी दिसा निमतान पश्चिमी दर्यादेगेर आकांतवादी हल्ल्याची शिटकावणी. बेकायदेशीर सॅटेलाइट फोन आयकून आयबी आणि रॉन दिलो टेरर अलर्ट. आणि खेळामार. फातोड्या शेनवारा जाता गोय आणि झांबिया मधी भांगरा महोत्सवी इष्टागतीची मॅच. आफ्रिके देशातलो खेप डोळ्या समकार पळोवपाची गोयकारांक मोठी संद. आता खबर विस्तारान. गोयची विधानसभा वेचणूक फुडल्या वर्षा एप्रिलात घेवची म्हणून सध्या काँग्रेसीतल्यान मोठ्या प्रमाणात यत्न चालल्यात. सूत्रां सांगता त्या प्रमाण वेचणूक आयोग 5 राज्यांच्या वेचणुको एका बरोबर फेब्रुवारीच्या निमण्या सप्तकाक घेऊन सोदता. जाल्यार काँग्रेसीतल्या चडशा मंत्री आमदारांक उदरगतीची कामां आणि नोकर भरती जाग्यार घालपा खातीर वेचणुको एप्रिलात घेतिल्ल्यो जाय. राष्ट्रवादी मत म्हणटा फेब्रुवारीच बरी. काँग्रेसीतल्या सूत्रांकडच्यान मेळिल्ल्या खबरां प्रमाण काँग्रेसीचे कांय मंत्री आणि आमदार फेब्रुवारीत वेचणूक घेवपाक तयार नात. कांय मंत्र्यांची फेब्रुवारी वेचणुकेक वचपाची तयारी आसा, पूण चडशा जाणांक वेचणुके पयलीं आपली उरिल्ली कामां करून घेवपाची आसात. गोंय विधानसभेचो कार्यकाळ मे म्हयन्यांत पुराय जाता, पूण सत्ताधारी पक्ष पंचायत वेचणुके पयलीं एप्रिलांत वेचणूक घेवपाक पळयता. मंत्रीमंडळांतल्यान एका ज्येश्ठ मंत्र्यान प्रुडंटाक सांगलें तें अशें. मंत्री म्हणटा, आमकां विधानसभेचो कार्यकाळ पुराय करपाचो आसा, पूण पंचायत वेचणुके पयलीं विधानसभा वेचणूक जावपाक जाय. एप्रिलांत जाल्यार बरी. सुत्रा कडल्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण गोंयच्या काँग्रेसीन पक्ष सृश्टीक फेब्रुवारीत वेचणूक घेवची न्ही अशें अनौपचारीक रितीन कळयला. पूण पळोवपाक गेल्यार काय त्या प्रमाण वेचणूक आयोग विधानसभेचो कार्यकाळ सोंपचे 6 महिने पयलीं केन्नाय वेचणूक घेवपाचो निर्णय घेवंक शकता. वेचणूक आयोग 5 राज्यां वांगडा गोंयांतूय वेचणूक घेवंक शकता. पंजाब, उत्तराखंड आनी मणिपूर ह्या 3 राज्यांचो कार्यकाळ मार्चांत काबार जाता. उत्तर प्रदेशाचो कार्यकाळ एप्रिलांत सोंपता जाल्यार गोंयचो मेन सोंपता. मात सरकारचो युती पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसीक एप्रिला पयली वेचणूक जाल्ली जाय, हे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ फुडाऱ्यान उलोवन दाखयले. तो म्हणटा काँग्रेसीक एप्रिला वेचणूक जाल्ली जाय, पूण आमचे तशे ना. राष्ट्रवादी काँग्रेसीचो फुडारी म्हणटा काँग्रेसीक वेचणूक उसरा जाल्ली जाय, तांकां एप्रील मेत वेचणूक घेतिल्ली जाय, पूण आमकां ती बेगीन घेवचीशी दिसता. काँग्रेसी वांगडा जाल्ले समन्वय समितीचे फाटले बसकेक हो मुद्दो आमी स्पश्ट केला. एक महत्वाची गजाल म्हळ्यार 12 मार्चा पयलीं दिवचल आनी पेडण्या पोटवेचणूक जावंक जाय. राजेश पाटणेकार आनी दयानंद सोपटेन भाजपा आनी आमदारकी सोडिल्ल्यान ही पोटवेचणूक घेवची पडटा. दोगांय आमदारांनी कांय दीस पयलीं काँग्रेसीन प्रवेश केला. जर वेचणूक फुडें धुकल्ली जाल्यार दोनूय कडेन पोटवेचणूक घेवची पडटली. तशें जालें जाल्यार दोगूय जाणांचेर एका फाटोफाट दुसरी वेचणूक झगडपाची पाळी येतली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मिडिया. माहिती हक्क केशीत मुंबय हायकोर्टाच्या गोंय खंडपीठान दिल्ल्या निवाड्याचेर राज्यपालान स्थगिती मागल्या.
तसो अर्ज राज्यपालान हायकोर्टात घाला. 28 तारखेर तो सुनावणी घेतलो. राज्यपाल हो भौशीक अधिकारिणी म्हणपाचो निकाल हायकोर्टान आयरीस रॉड्रिग्स आनी मनोहर पर्रिकराच्या केशींत 14 नोव्हेंबराक दिल्लो. इतले मजगती ह्या निवाड्याक सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिवपाची तयारी केंद्र सरकारान चलयल्या. माहिती हक्क कायद्या खाला माहिती दिवपाची राजभवनाची तयारी आसा अशें दिसना. राज्यपाल भौशीक प्राधिकरण आसा असो निकाल मुंबय हायकोर्टान फाटल्या सप्तकात दिल्लो. ह्या निर्णयाक स्थगिती दिवची अशी विनवणी करपी अर्ज राजभवनान हायकोर्टात केला. मुंबय हायकोर्टाच्या गोंय बेंचान दिल्ल्या ह्या निकालाक सुप्रीम कोर्टात आव्हान दिवपाचे राज्यपालान थारायला. तो मेरेन निर्णयाक स्थगिती दिवची अशी विनवणी राज्यपालाचो खासा सेक्रेटरी डॉ एन राधाकृष्णनान ह्या याचिकेत केल्या. न्यायमूर्ती ए पी लवंदे आणि न्यायमूर्ती यू व्ही बाकरे ह्यांच्या खंडपीठा मुखार 28 नोव्हेंबराक ह्या अर्जाची सुनावणी जातली. डॉ राधाकृष्णन ह्या अर्जात म्हणटा, ह्या निकालाक स्थगिती दिली ना जाल्यार राजभवनाक माहिती हक्क कायद्या खाला मागिल्ली माहिती दिवचीच पडटली, तशें जाल्यार राज्यपालांचे बरेच लुकसाण जातलें. माहिती हक्क कायद्या खाला मागिल्ली सगळी माहिती 7 दिसां भितर दिवची अशी नोटीस आदोगाद आयरीस रॉड्रिग्सान फाटल्या सप्तकांक राजभवनाक धाडिल्ली. त्या उपरांत राजभवनान स्थगिती मागपी हो अर्ज केला. माहिती हक्क कायद्या खाला आयरिशान वट्ट 15 अर्ज राजभवना कडेन केल्यात. डॉ एस एस सिद्धू राजपाल आसतनाची माहिती आयरिशान मागल्या. गोयचे ॲडव्होकेट जनरल सुबोध कंटका आड केल्ल्या कागाळीचेर राजपालान कितें कारवाय केल्या. ए जी आड केल्ल्या कागाळीचेर कारवाय करपा संबंधान जाल्ल्यो नोंदी आनी पत्रवेव्हारांची कॉपी. गोयचे विरोधी पक्ष फुडारी मनोहर पर्रिकरानू माहिती हक्क कायद्या खाला राजभवना कडल्यान माहिती मागिल्ली. राजभवनान ताकाय माहिती दिवंक ना. महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायण सध्या गोयचे राज्यपाल म्हणून काम पळयतात. महाराष्ट्रात ते माहिती हक्क कायद्या खाला मागिल्ली माहिती दितात आणि गोयात मात राज्यपालांक माहिती हक्क कायदो लागना अशी भूमिका घेतात. भारताचे राष्ट्रपती आणि सगळ्या राज्यांचे राज्यपाल माहिती हक्क कायद्या खाला माहिती दितात. गोयचे राज्यपाल मात ही माहिती दिवपाक तयार नात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मीडिया. ईएसजीतले आणखी एक स्कॅम उक्ताडार आयला. इफ्फी खातीर एका कंपनीक ट्रॅव्हल एजन्सीचे कंत्राट दितना ईएसजीन टेंडरात स्वतःच घाल्ल्यो अटी गुठलायल्यो हे दाखोवपी डॉक्युमेंट आता भायर आयल्यात. ईएसजीच्या गव्हर्निंग मंडळान सांगून पासून ईएसजीचो मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तवान कंपनीच्या टेंडरातल्या घुसपागोंदळाकडे आड नदर केला हे डॉक्युमेंटा वेल्यान स्पष्ट जाता. टेंडर नोटिसीतल्यो अटी मोडून गोंय मन रिजन सोसायटीन एका ट्रॅव्हल एजन्सीक कॉन्ट्रॅक्ट दिला ही गजाल ईएसजीची कागदां पळयल्यार दिसता. टेंडर नोटिसीतल्या सगळ्या अटींची बारीकसाणीन कारवाई करची अशी सुचवणी गव्हर्निंग बॉडीन करूनय ईएसजीन हे नेम मोडल्यात अशें दिसून आयलां. ट्रॅव्हल एजन्सीचे कॉन्ट्रॅक्ट दिवपा खातीर ईएसजीन 9 सप्टेंबर 2011 टेंडर काढिल्लें. ट्रेड विंग्स आणि मेसर्स पुरुषोत्तम भगवान अँड एसोसिएट्स या संस्थांनी टेंडर भरिल्लें. पुरुषोत्तम भगवान अँड एसोसिएट्साक हे टेंडर मेळ्ळें. ह्या कंपनी लागीं सकयल्यो गजाली नासल्यो. टेंडरांतले दुबावांचे मुद्दे हे मुंबय आनी दिल्लीत कंपनीचें ऑफीस ना, कंपनीचे दुसरे कंपनी वांगडा टायअप टेंडरांतले कलम 2 भंग, विदेशी चलनाचो वेव्हार करपाक कंपनी कडेन रिझर्व्ह बँकेचें लायसन ना. इफ्फीच्या गव्हर्निंग बोर्डाक ह्या टेंडरा विशीं दुबाव आयिल्ल्यान तांणी गोंय मन रिजवण संस्थेचे मुखेल कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तवाक ऑफीस ह्या शब्दाचो अर्थ विचारिल्लो. फ्रँचायजी ऑफिसांत येता काय कितें असो प्रस्नूय तांणी विचारिल्लो. ह्या प्रश्नाचेर गव्हर्निंग बॉडीन अशी नोंद केल्या. गव्हर्निंग बोर्डान मनोज श्रीवास्तवाक सांगलें, वेगवेगळे अर्थ लावपाची संद मेळची न्ही म्हूण टेंडर काडटना योग्य ते शब्द वापरचे. गोंय मन रिजवण सोसायटीचे मुखेल अधिकारी मनोज श्रीवास्तवान ह्या प्रकाराचे समर्थन केलें. आतां सगळें बुकींग ऑनलायन करतात, ताका लागून नेटवर्क ऑफीस आसल्यार पुरो अशें श्रीवास्तवान सांगलें. मनोज श्रीवास्तवान अशें कित्याक केलें काय? ह्या कंपनीन मूळ तिकेटीचेर 12.5% डिस्कावंट दिवपाची तयारी दाखयल्ली. ट्रॅव्हल एजंटाक फकत 3% डिस्कावंट मेळटा. मागीर 12.5% डिस्कावंट दिवप कशें शक्य आसा? डिस्कावंटाचें गणीत. ट्रॅव्हल एजंटाक 3% डिस्कावंट मेळटा. मूळ तिकीट दर आनी फ्युअल चार्जीस मेळून 3% डिस्कावंट मेळटा. मूळ तिकीट आनी फ्युअल चार्जीसां बरोबर हेर कराचो आसपाव आसता. ह्यो सगळ्यो गजाली पळयल्यार कांय प्रश्न उप्रासतात. वेव्हारावेल्यान प्रश्न येतात ते हे, डिस्कावंटा खातीर मूळ तिकेट दर कसो ग्राह्य धरूं येता? ट्रॅव्हल एजन्सीकच 3% डिस्कावंट मेळटा जाल्यार ईएसजीक 12.5% डिस्कावंट दिवप कशें परवडटा? घुसपागोंदळ करपा खातीर हें सगळें केलां काय कितें? ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मिडिया. आतां घेवया एक वेवसायीक विसव.